माझे नाव वर्षा आहे. माझ्या आईवडिलांसोबत माझे आयुष्य खूप चांगले चालले होते. माझ्या आईने मला खूप प्रेमाने वाढवले. आम्ही दोघे भाऊ बहिणी होतो आणि तिथे फक्त माझी आई होती आणि माझा मोठा भाऊ होता. त्याचे नाव अक्षय होते. माझा मोठा भाऊ खूप मेहनती होता. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता. माझी आई आणि माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करत होते. माझे वडील खूप वर्षांपूर्वी आम्हाला या जगातून सोडून गेले होते. तेव्हापासून घराची सर्व जबाबदारी माझ्या भावाच्या खांद्यावर आली होती. आयुष्य खूप आनंदात चालले होते. पण मग अचानक एक वादळ आले ज्याने माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले. मला तुम्हाला हे सांगायलाही लाज वाटते, कारण काही नाती अशी असतात की लोकांसमोर लाज वाटायला लावतात. मी ही गोष्ट सांगत असताना माझे मन रक्ताचे अश्रू ढाळत आहे. काश आज मी जिवंत नसते, आईसोबत मेले असते, तर आज हा दिवस बघायची गरज नसते. कारण असेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे. माझ्यावर अन्याय करणारे दुसरे कोणी नाही तर माझा भाऊ होता. भाऊ बहिणीचं नातं हे पवित्र नातं आहे, पण माझ्या भावानं त्या नात्याचं मोल कायमचं तोडलं आहे. माझ्या भावाने माझ्यासोबत जेवढे वाईट केले आहे तेवढे कोणत्याही भावाने आपल्या बहिणीसोबत केल्याचे मी कधीच ऐकले नाही. माझ्या जवळच्या आणि मोठ्या भावाने माझ्याशी जेवढे वाईट केले तसे कोणत्याही भावाने आपल्या बहिणीचे केले नसेल. माझ्या मोठ्या भावाला भाऊ म्हणायला मला लाज वाटते, जरी तो तसा नव्हता. त्याचा आधी माझ्यावर खूप प्रेम होतं. त्याने माझ्यासाठी जीव दिला, पण नंतर असे काही घडले की त्याने मला तोंड दाखवायलाही सोडले नाही. अक्षय माझा एकुलता एक भाऊ होता. मी त्याला माझे सर्वस्व मानले, एक चांगला मित्र, चांगला भाऊ, आणि तो देखील माझ्या वडिलांसारखा होता. कारण जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी खूप लहान होते आणि माझी प्रत्येक मागणी त्याला पूर्ण करायची होती. माझ्या भावाने ते पूर्ण केले होते, त्यामुळे तो एक प्रकारे माझ्या वडिलांसारखाच होता. भैया जवळपास 27 वर्षांचा होता, पण त्याचे अजून लग्न झाले नव्हते. मी फक्त 22 वर्षांची होते, पण माझी आई माझ्यासाठी नातं शोधत होती. भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठा होता, त्यामुळे भावाच्या आधी लग्न व्हायला हवे होते. पण जेव्हाही भाऊ आईशी याबद्दल बोलायचा तेव्हा आई त्याला सतत खळझवायची आणि म्हणायची की आधी तुझी तरुण बहीण घरात बसली आहे, आधी तिचा विचार कर. तू मुलगा आहेस, तुझे लग्न केव्हाही होईल. पण भावाने आधी बहिणीच्या जबाबदारीतून मुक्त होणे चांगले, त्यानंतरच त्याने स्वतःबद्दल विचार केला तर चांगले होईल. नेहमी स्वतःबद्दल विचार करू नको, तुझ्यावरही खूप जबाबदाऱ्या आहेत आणि तू तुझ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाव्यात. आईचे म्हणणे ऐकून भाऊ रागाच्या भरात स्वतःला खोलीत कोंडून घेत असे. यावरून दररोज घरात भांडणे होत होती आणि हा सगळा गोंधळ मी मुकपणे पाहत होते. मला वाटले की दादा बरोबर आहे, कारण हे त्याचं लग्नाचं वय होतं आणि त्याच्यासोबतचे सगळे मित्रांचे पण लग्न झाले होते. हळूहळू भावाचे वय वाढत गेले आणि अशा प्रकारे भावाचे वय 32 वर्ष झाले, पण आजपर्यंत त्याला लग्नाचे सुख पाहता आले नाही. मी 27 वर्षांची होते. माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. मला अभ्यास करून नोकरी करायची होती, पण आई म्हणाली की नोकरी करायची गरज नाही, तुझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हा तुझ्या भावाचा अधिकार आहे. मग नोकरी करावी असं काय मनात आलंय? आता तुझे चांगले नाते पाहून मी लवकरच तुझे लग्न करणार आहे. भावाने आधी लग्न करायला हवे होते, कारण आता तो बऱ्यापैकी म्हातारा झाला होता. पण आई म्हणाली की तू तुझ्या भावाचे लग्न करून दिलेस तर तो आपल्याला सोडून बायकोचा गुलाम होईल आणि आई आणि बहिणीकडे कधीच मागे वळून पाहणार नाही. तुझे वडील जिवंत नाही, या घराचा खर्च तुझा भाऊ उचलतो आणि मग मला तुझे लग्न करायचे आहे. तुझ्या आधी तुझ्या भावाचे लग्न झाले तर तू आयुष्यभर कुमारी इथेच बसशील आणि तू नेहमी तुझ्या वहिनीची दासी राहशील. माझ्या आईच्या मनात भीती होती की जर माझ्या भावाचे लग्न झाले तर तो आता आमचा राहणार नाही, तर कायमचा बायकोचा बैल राहील आणि अशा प्रकारे आपण आई आणि मुलगी निराधार हो. माझं आता वय झालं होतं. माझा अभ्यास पूर्ण करण्याच्या हट्टामुळे माझी आई मला नाते बघू देत नव्हती, पण आता माझा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे तिलाही नाते शोधण्याची परवानगी मी दिली होती. माझी प्रत्येक मागणी मी विचारण्याआधीच पूर्ण होत असे आणि त्यामुळेच माझी आई खूप काळजी करत होती. ती वाट पाहत होती की आधी माझे लग्न होईल आणि मग ती भावाचे हात पिवळे करेल. पण अजून ना माझं नातं आलं होतं ना भावाचं लग्न झालं होतं. मी एक मुलगी आहे आणि माझ्या भावना कोणाला उघडपणे सांगू शकत नव्हते. पण माझा भाऊ रोज घरी भांडत असे आणि त्याच्या या भांडणाला बरीच वर्ष झाली होती, पण त्याची अजून सुनावणी झाली नव्हती. तो आईला सांगायचा की किती दिवस मला वर्षासाठी बसवून ठेवणार, माझे लग्न कर, तिच्या नशिबात असेल तर तिचेही लग्न होईल. आणि तसे पूर्वी तिच्या अभ्यासामुळे तू तिला लग्न करू दिले नाही आणि आता तिच्यासाठी चांगले संबंध येत नाहीत, त्यामुळे माझे लग्नही लांबते आहे. पण आईचा ना भावावर विश्वास होता ना त्याच्या भावी पत्नीवर, त्यामुळे आईने प्रत्येक वेळी स्पष्टपणे नकार दिला. आणि जेव्हा भाऊ खूप भांडायचा तेव्हा आई हातात चाकू घेऊन तिच्या मनगटावर ठेवायची, जेणेकरून ती भावाला भावनिक ब्लॅकमेल करेल. मग सर्व प्रकरण तिथेच संपत होते आणि भाऊ स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घ्यायचा. आईने हा विजय मानला आणि तिला वाटले की अशा प्रकारे तिने आपल्या मुलीचे आयुष्य वाचवले. आई खूप निरागस होती आणि ती माझ्यासाठी काहीही करू शकत होती. तिला असे वाटले बहिणींना बायका येईपर्यंतच भाऊ मानतात, लग्नानंतर ते बायकोच्या पल्लूशी बांधले जातात. हे सगळं करून तिने आपल्या मुलाला किती संकटात टाकलं हे तिला समजत नव्हतं. माझी आई माझ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नाती बघत होती, पण माहीत नाही माझ्या नशिबात काय लिहिले होते.
जेव्हा मला अभ्यास करायचा होता तेव्हा माझ्यासाठी खूप चांगले संबंध येत होते, पण आता मला फारशी नाती मिळत नव्हती। मी 27 वर्षांचे झाले होते आणि आता माझा चेहरा माझे वय दर्शवू लागला, कारण मी अभ्यासात जास्त लक्ष दिले त्यामुळे माझ्या वयाची वाढ चेहऱ्यावर दिसू लागली होती। त्याचप्रमाणे ना माझे लग्न झाले होते ना माझ्या भावाची इच्छा पूर्ण झाली होती। आता भावाने घरात लग्नाचे बोलणे पूर्णपणे बंद केले होते, पण भावाच्या कृतीत काहीतरी विचित्र घडले होते। तो रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी उठल्यावर त्याचे डोळे लाल झाले होते। तसेच तो आम्हा दोघांशीही नीट बोलत नव्हता आणि आता त्याचा मासिक पगारही कमी झाला होता। तो त्याचे पैसे कुठे खर्च करत होता हे मला माहीत नाही। माझ्या आईला त्याच्या वागण्याबद्दल खूप तक्रार होती। जेव्हा मला भावाचे वागणे खूप विचित्र वाटले तेव्हा मी माझ्या आईला विचारले की भावाला काय झाले आहे। आई म्हणाली, तुझ्या भावाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही, हे सगळं करून तुझ्या भावाला माझ्यासोबत जिंकायचे आहे, त्याला फक्त जिद्द करून लग्न करायचे आहे, पण मी पण तुम्हा दोघांची आई आहे आणि मी इतक्या सहजासहजी त्याच्या नाटकात पडणार नाही। तुझे लग्न होईपर्यंत त्याचा नंबर येणार नाही। आई अजूनही तिच्या आग्रहावर ठाम होती। असे करून ती भावावर अन्याय करत होती, कारण त्याचे लग्नाचे वय हळूहळू संपुष्टात येत होते। लग्नासाठी एक वय असते, जेव्हा एका व्यक्तीला लग्न करण्याची इच्छा असते, पण ते वय भावाच्या हातातून निसटत होते। तर भावासोबत काही वेगळेच प्रकरण आहे असे मला वाटले, पण याविषयी भावाला प्रश्न विचारण्याची हिंमत माझ्यात नव्हती। मलाही भावाच्या रागाची खूप भीती वाटत होती। तो आता अगदी कडक शब्दात बोलू लागला आणि कधीकधी तिरस्कारांनी तोंड फिरवायचा। आम्ही दोघी बहिणी आणि भावाचं नशीब पालटावं अशी मी देवाकडे प्रार्थना करायचे आणि आपल्या आयुष्यात आनंद यावा। आणि एक दिवस माझी ही प्रार्थनासुद्धा पूर्ण झाली। मला चांगल्या कुटुंबाचे नाते आले। त्या मुलाचे वय जास्त नव्हते, तो माझ्याच वयाचा होता, पण तो चांगला खाऊन पिऊन घरातून होता आणि त्यामुळेच माझ्या आईला काही आक्षेप नव्हता। मुलगाही खूप शिकलेला होता आणि त्याची चांगली नोकरीही होती, त्यामुळे माझे नाते तिथेच पडले। मला खूप आनंद झाला की माझे नाते झाले तर माझ्या भावाचेही लवकर लग्न होईल। आजवर माझ्या भावाचे लग्न न केल्याने माझ्या आईने त्याच्या कमाईत खूप पैसा जोडला होता आणि काही वेळातच माझेही लग्न झाले। मी निघाले आणि माझ्या सासरच्या घरी पोहोचले। माझा नवरा खूप चांगला माणूस होता, त्याने आनंदाने मला त्याच्या आयुष्यात सामील करून घेतले आणि बऱ्याच अंशी माझ्या आयुष्यात खूप आनंद आला। माझे सासरचे घरही खूप छान होते। आता भावाच्या लग्नासाठी संघर्ष करावा लागेल अशी काळजी मला वाटू लागली। भावाच्या लग्नासाठी मला आईकडे हट्ट करावा लागेल, कारण आता आईच्या इच्छेनुसार भावाच्या लग्नाची वेळ आली आहे। मी माझ्या सासरच्या आणि शेजारच्या लोकांना माझ्या भावासाठी चांगली मुलगी सुचवायला सांगितली होती, कारण आता मलाही त्याच्यासाठी नातं शोधायचं होतं आणि माझ्या भावाचं लग्न माझ्या आवडीनुसार करायचं होतं। माझी इच्छा होती की जर मला कोणीतरी नात्याबद्दल सांगितले तर मी स्वतः मुलीला भेटायला जाईल आणि माझ्या इच्छेने हे नाते कन्फर्म करेल, कारण मला माझी वहिनी खूप सुंदर आणि खूप सुसंस्कृत असावी अशी इच्छा होती। पण तसे झाले नाही। मी विचार केला होता पण नशिबाने मला संधी दिली नाही। माझ्या सासरच्या घरी माझ्या नंदेचे लग्न आले होते आणि मी तिथे व्यस्त झाले। या दिवसात माझ्या आईची प्रकृतीही बिघडली, ती खूप आजारी पडली। मी माझ्या आईच्या घरी तिची सेवा करण्यासाठी राहत होते। माझे लक्ष माझ्या भावाच्या नात्यावरून पूर्णपणे हटले, कारण आई खूप आजारी होती आणि आम्हाला तिच्यासाठी खूप काळजी वाटत होती। आईवर खूप उपचार झाले पण तरीही ती जगू शकली नाही, ती आम्हाला या जगातून सोडून गेली होती। आमचं जग तिथेच थांबलं होतं। आता आमच्या आई आणि वडिलांना आम्ही दोघी भावंडांवरचा ताबा सुटला। माझा विश्वासच बसत नव्हता, कारण आईने अचानक हे जग सोडले होते। याआधी ती इतकी आजारी कधीच नव्हती। तिची तब्येत नेहमीच खराब असायची पण प्रत्येक वेळी ती बरी व्हायची। यावेळी तिची तब्येत इतकी बिघडली की तिने हे जग सोडलं। भाऊ कामावर गेला होता, मी त्याला घरी बोलवले। आईची सेवा करण्यासाठी मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहत असल्यामुळे भावाला माझ्या आईची फारशी काळजी नव्हती। तो ताबडतोब घरी आला। त्यानंतर आईचे अंतिम संस्कार सुरू झाले। संपूर्ण घरात शांतता पसरली होती आणि मला सर्वत्र माझ्या आईचे आवाज ऐकू येत होते। माझ्या आईच्या मृत्यूवर मी खूप रडले, कारण तिचे माझ्यावर खूप प्रेम होते। तिने आम्हाला आई आणि वडिलांचे दोघांचे प्रेम दोघं बहीण भावंडांना दिले। हळूहळू घर रिकामे होत गेले, सगळे परत गेले होते। आता घरात फक्त माझा भाऊ आणि मी उरले होते। आईच्या मृत्यूनंतरही भाऊ पूर्णपणे शांत होता। ना मी त्याला रडताना पाहिलं ना तो कोणाशी बोलत होता। तो पूर्णपणे शांत झाला होता, आतून तुटल्यासारखा वाटत होता। सगळे निघून गेल्यावरही मी भैयाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पूर्णपणे गप्प बसला। अंकितची इच्छा होती की मी माझ्या सासरच्या घरी परत यावे, कारण आधी मला माझ्या आईची सेवा करण्याचे निमित्त होते। आता माझी आई देखील या जगात नाही, त्यामुळे मला इथे राहून काही फायदा नव्हता। पण मला माझ्या भावाची खूप काळजी वाटत होती। मी त्याला एकटे सोडू शकत नव्हते, म्हणून मी माझ्या पतीला सांगितले की मला आणखी काही दिवस माझ्या भावासोबत राहायचे आहे, आता काही दिवसांनीच मी घरी येईल। माझे बोलणे ऐकून अंकित विचारत पडला। तो म्हणाला की मी तुला आता इथे सोडू शकत नाही, कारण माझी आई काही दिवस आपल्या घरी राहायला गावावरून येत आहे। आता हे बरं वाटणार नाही की माझ्या लग्नानंतर माझी आई पहिल्यांदा इथे येत आहे आणि तू तुझ्या आईवडिलांच्या घरी राहशील।
मग तिला याचं वाईट वाटेल. होय, तसे भावाला काही दिवस आपल्या घरी ठेवले तर बरे होईल. त्याचे लग्न होईपर्यंत तो आपल्यासोबत राहू शकतो यावर माझा काही आक्षेप नाही. माझ्या पतीला यात काही अडचण नव्हती कारण ते खूप चांगले व्यक्ती होते. त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला. पण मला खात्री होती की माझा भाऊ हे कधीच मान्य करणार नाही. पण जेव्हा मी भावाशी याबद्दल बोलले तेव्हा मला आश्चर्य वाटले की भावाने हे खूप लवकर मान्य केले. माझ्या सासरच्या घरी फक्त मी आणि माझा नवरा राहत होते. माझे सासू आणि सासरे गावात राहत होते. ते कधीकधी आपल्या मुलाला भेटायला शहरात येत असत. कदाचित त्यामुळेच भावाला माझ्या घरी राहायला हरकत नव्हती. यालाही त्यांचा आक्षेप नव्हता. सध्या भावाने आपले काही सामान बांधून आमच्या घरी शिफ्ट केले होते. मी त्याला वचन दिले होते की मी लवकरच त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधून त्याचे लग्न करेल आणि मग तो त्याच्या बायकोबरोबर आनंदी असेल आणि त्याचे घरही स्थिर होईल. माझ्या या मुद्द्यावरही भाऊ पूर्णपणे गप्प बसला. आधी तो लग्नाच्या नावावर उड्या मारायचा. पण आता लग्न या शब्दाला त्याच्या आयुष्यात काहीच अर्थ उरला नव्हता. किंवा कदाचित त्याची आई गेल्यावर तो खूप असह्य झाला असेल. त्याची आई गेल्याचे पाहून त्याला खूप वाईट वाटले. शेवटी ती त्याची आई होती याबद्दल दुःख नक्कीच होते. मला वाटले की जर मी त्याला माझ्या घरी ठेवले आणि काही दिवस त्याची काळजी घेतली तर कदाचित तो सामान्य होईल. आणि मग मी भावासोबत माझ्या घरी आली होती. माझ्या बेडरूम एवढीच शेजारची खोली मी माझ्या भावाला दिली होती. मी 20 दिवसांनी घरी परतले होते. माझे घर खूप घाण होते. मी साफसफाईचे काम केले. मी सुरुवात केली आणि मग स्वयंपाक करून मोकळी होताच मला माझ्या भावाचा विचार आला. जेव्हा मी माझ्या भावाच्या खोलीत त्याला बोलावण्यासाठी गेले तेव्हा तो पडून असल्याचे मला दिसले. मी जाऊन त्याच्याजवळ बसले. भावाने अचानक माझा हात धरला आणि म्हणू लागला की वर्षा, आईने माझ्यासोबत खूप वाईट केले आहे. तिने तिच्या हयातीत तुझं लग्न केलं पण माझे लग्न न करता ती हे जग सोडून गेली. मी आयुष्यभर हाच विचार केला की एक दिवस माझ्या आयुष्यातही आनंद येईल. या आशेवर मी माझे संपूर्ण आयुष्य कष्टात घालवले. माझेही एक कुटुंब असेल पण आता माझी आईही या जगात नाही. मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. भावाची ही शैली फार विचित्र होती. त्याची नजर माझ्या शरीरावर खिळली होती. तो माझ्याकडे अगदी बारकाईने पाहत होता असे मला वाटले. आज पहिल्यांदाच भावाची अशी नजर मला जाणवली त्यामुळे मी जरा घाबरले होते. मी माझ्या भावाला जेवायला सांगितले तेव्हा तो म्हणाला, मला आता भूक लागली नाही. तरीही मी बळजबरीने भावाला उचलून जेवणाच्या टेबलावर नेले. मला वाटले की तो आईला मिस करत आहे. भैयाने फक्त 2-4 चावे घेतले असतील. त्यानंतर तो शांत बसून राहिला. त्याची नजर माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर खिळली होती. मला माहीत नाही तो आमच्या दोघांमध्ये काय लक्षात घेत होता. जेवताना माझे पती दिवसाच्या भूतकाळाबद्दल बोलायचे. त्याच्या भावाकडे अजिबात लक्ष नव्हते. पण पुन्हा पुन्हा माझे लक्ष फक्त भावाकडेच होते. मला वाटले माझ्या घरी आल्यानंतर त्याला चैन पडत नसेल. म्हणूनच मला स्वतःला माझ्या आईवडिलांच्या घरी राहायचे होते. पण माझ्या पतीमुळे मला परत यावे लागले. त्यांनाही बराच वेळ जेवणाचा त्रास होत होता. आता त्याला रोज बाजारातून अन्न विकत घेता येणार नव्हते. त्याच्यासाठी जेवण बनवायला घरी कोणीच नव्हते. त्यामुळे त्याच्या सांगण्यावरून मला इथे यावे लागले. मी विचार करत होते की आता माझ्या भावाच्या लग्नासाठी लवकरात लवकर काहीतरी करावे. आणि आताही मी तोच विचार करत होते. रात्र झाली की भाऊ, मी आणि माझा नवराही झोपायला आमच्या खोलीत गेलो. माझा पती खोलीत येऊन आडवा झाला. माझ्या पतीने मला गप्प बसलेले पाहून विचारले, वर्षा तुझी काय समस्या आहे? तू नाराज दिसत आहेस. तुला तुझ्या आईची आठवण येते आहे का? मी माझ्या पतीला सांगितले की आईला जावे लागले आणि ती गेली आहे. पण आता मला माझ्या भावाची काळजी वाटते. तो खूप वयस्कर झाला आहे. आता त्याचे लग्न झाले पाहिजे. आणि आता तो एकटा आहे. त्याला त्याच्यासोबत कोणीतरी हवे आहे. मी त्याला असं अस्वस्थ पाहू शकत नाही. माझे म्हणणे ऐकून माझे पती म्हणू लागले की माझ्या ऑफिसमध्ये 2 मुली आहेत ज्यांच्या घरच्या जबाबदारीमुळे अजून त्यांचे लग्न झालेले नाही. तुम्ही म्हणाल तर मी त्यांच्याशी बोलून बघेन. मुली दिसायला खूप छान आहेत. मुली तुम्हाला पाहताच तुला आणि तुझ्या भावाला आवडतील. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या पतीला सांगितले की ठीक आहे. एकदा मी मुलींना पाहिल्यानंतर आम्ही त्यांच्याशी असलेल्या आमच्या संबंधाबद्दल बोलू. मी स्वतः मुलींना बघेन. माझ्या पतीशी बोलल्यानंतर माझे हृदय थोडे हलके झाले. मला दिलासा मिळाला. 2 दिवस असेच गेले आणि मग माझ्या पतीने मला अशी बातमी सांगितली हे ऐकून मी अस्वस्थ झाले. तो म्हणाला की माझी आई 2-3 दिवस येणार नाही पण 1 महिना किंवा जास्त वेळ इथे राहणार आहे. तिला काही दिवस आपल्यासोबत राहायची आहे. ती गावातून येत आहे. त्यांच्याबद्दल बोलल्याने मी काळजीत पडले. मला त्यांच्या येण्याने काही अडचण नव्हती. पण आता माझा भाऊ पण माझ्यासोबत घरात राहत होता आणि माझ्या सासूबाईंचा यावर काही आक्षेप असेल अशी भीती मला वाटत होती. कारण माझ्या सासूबाईंना हे अजून माहीत नव्हते. पण असे झाले की माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि त्या 2 दिवसांपासून आमच्या घरी थांबल्या होत्या. एके दिवशी नाश्त्याच्या वेळी त्या असे बोलल्या की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. ती मला म्हणाली, मध्यरात्री तुझा भाऊ तुझ्या खोलीत काय करतो? मी हैराण होऊन माझ्या सासूबाईंकडे बघितले आणि विचारले की माझा भाऊ आमच्या खोलीत काय येईल आणि तेही मध्यरात्री? माझ्यासोबत माझे पतीही बसले होते. त्यालाही आईच्या बोलण्याने आश्चर्य वाटले. तोही बघू लागला. माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाल्या, सुनबाई, तुझा भाऊ मध्यरात्री तुझ्या खोलीत येतो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
मी तेच विचारते, रात्री तुमच्या खोलीत त्याचे काय काम? मी त्यांना उत्तर देण्याआधीच माझा भाऊही नाश्ता करायला आला. माझ्या सासूबाईंचे म्हणणे त्यांनी ऐकले होते. माझ्या सासूबाईंच्या बोलण्यावर तो लगेच रागावला आणि म्हणाला, मामी तुम्ही काय बोलताय? माझ्या बहिणीच्या खोलीत माझे कोणते काम? मी दिवसभर कामावर असतो आणि संध्याकाळी थकून घरी येतो. पण माझ्यामुळे तुम्हाला काही अडचण येत असेल तर मी परत जातो. एवढं बोलून दादा उठला आणि त्याच्या खोलीत जाऊ लागला. पण मी त्याला लगेच थांबवलं आणि आईचा काही गैरसमज झाल्याचे सांगून त्याची माफी मागितली. तू आरामात बस आणि नाश्ता कर, असे काहीही नाही. माझ्या पतीनेही माझ्या भावाला थांबवल्यावर तो खाली बसला आणि नाश्ता करू लागला. तर माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंग नक्कीच खाली उतरला होता. काही वेळाने माझा भाऊ कामावर निघून गेला आणि माझे पतीही ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले. माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की, सुनबाई, मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. तुझा भाऊ खरंच काहीतरी चुकीचं करत आहे, तो बरोबर नाही. मी रागाने माझ्या सासूबाईंना म्हणाले की, तुम्ही इथे काही दिवसांचे पाहुणे म्हणून आला आहात तर पाहुणे म्हणूनच राहिल्यास बरे होईल. कृपया आमच्या कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नका आणि विशेषतः माझ्या भावाबद्दल काही बोलायची गरज नाही. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंना खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, तुझ्या भावाच्या या वागण्याला तुला एक दिवस पश्चाताप करावा लागेल असे वाटते, तेव्हा तुला समजेल की मी बरोबर होते. असे बोलून ती परत तिच्या खोलीत गेली आणि मी तिच्या बोलण्याने अस्वस्थ झाले. ती काय बोलत होती हे माहीत नाही. तिला अजून काय बोलायचे होते ते मला काहीच समजले नाही. तिने मला धमकावून तिथून निघून गेल्यासारखं वाटलं. मी संध्याकाळी अंकितला हे सांगितल्यावर तो काळजी करू नकोस म्हणू लागला. आई कधीकधी उष्णतेमुळे तिच्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवते. आता आपण आपल्या खोलीला कुलूप लावून झोपू. अंकितच्या या गोष्टीने माझं मन खूप दुखावलं. मी अंकितला सांगितले होते की तुम्ही माझ्या भावावरही संशय घेत आहात कारण तुम्ही खोलीला कुलूप लावण्याचे बोलत आहात. तो म्हणू लागला, काही फरक पडत नाही, आई इथे आहे तोपर्यंत आपण काळजी घेतली पाहिजे. तिने रागावून येथून जाऊ नये असे मला वाटते. असो, ती कधीतरी इथे येते. आणि त्यानंतर माझा नवरा खोलीचा दरवाजा बंद करून झोपू लागला. काही दिवस असेच शांततेत गेले. मग माझ्या सासूबाईंनी नवीन एकच गोंधळ निर्माण केला. तुझा भाऊ तुला नशेची औषधे देतो असे ती म्हणू लागली. तो तुझ्याशी वैर का ठेवत आहे किंवा त्याला तुझ्याकडून काही हवे आहे का हे माहीत नाही, पण तुम्ही लोक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. मी आणि अंकित दोघेही माझ्या सासूबाईंच्या खोलीत बसलो होतो. तिचे बोलणे ऐकून रागाने माझे रक्त उसळले होते. तिने माझ्यासाठी एक नवीन समस्या निर्माण केली होती. मी माझ्या नवऱ्याकडे बघितल्यावर तो आईला विचारू लागला की, ती असे का बोलत आहे? वर्षाचा भाऊ खूप चांगला माणूस आहे. आम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधत आहोत जेणेकरून त्याचे लवकरात लवकर लग्न होईल. त्यानंतर तो त्याच्या पत्नीसोबत आनंदी असेल. माझ्या सासूबाई म्हणाल्या, मला तुझ्या हेतूवर शंका नाही, पण वर्षाच्या भावाच्या मार्गात काहीही चांगले नाही. पूर्वी तो मध्यरात्री तुमच्या दोघींच्या खोलीत यायचा आणि काल रात्री मी त्याला स्वतः तुमच्या दुधात औषध मिसळताना पाहिलं. ती काही पांढरी पावडर होती. मला खात्री आहे की तो तुम्हाला औषधे देतो. आईचे म्हणणे ऐकून माझ्या पतीने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि विचारले, तुझा भाऊ हे काय करतो? माझी आई असं खोटं बोलू शकत नाही, काहीतरी दुसरे असले पाहिजे. माझ्या सासूबाईंच्या म्हणण्यावर माझ्या नवऱ्याचा अचानक विश्वास बसला. मी माझ्या पतीला म्हणाले की, तू शुद्धीत तर आहेस ना? जर त्यांनी आपल्याला नशेचे औषध दिले असते तर आपल्या दोघींना कशी शुद्ध आली असती? आईचा काही गैरसमज झाला असावा. माझी सासू म्हणाली, सुनबाई, मी म्हातारी झाली असेल पण मी इतकी वेडी नाही की हे सगळं डोळ्यासमोर बघूनही मी दुर्लक्ष करू शकते. तुम्ही दोघांनीही सावध राहा. असे नाही की एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या नशिबावर रडाल. मला वाटतं तुझ्या भावाची काही समस्या आहे. माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून माझा नवराही खूप चिडला आणि भावाच्या खोलीकडे गेला. त्याने माझ्या भावासमोर उभे राहून विचारले, रात्री आमच्या दुधात कोणते औषध मिसळले? माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून माझ्या भावाला धक्का बसला आणि तो त्याच्याकडे काळजीने पाहू लागला आणि तो म्हणू लागला की, मी तुमच्या दुधात काहीही का मिसळू? आणि तू कोणते औषध बोलतो आहेस? तुमचा गैरसमज झाला असेल. माझ्या आईने मला हा प्रकार सांगितल्याचे सांगून माझ्या पतीला राग आला. त्याने त्याला सांगितले की, तुला हे कृत्य करताना तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि पूर्वी तू गुपचूप आमच्या खोलीत यायचास आणि आता तू आमच्या दुधातही काहीतरी मिसळून आम्हाला देत आहेस. आम्ही तुझ्या कल्याणाचा विचार करत आहोत. आम्ही तुला आमच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. आम्ही तुला इथे आणले आणि तू आमचा शत्रू बनत आहे. माझ्या भावाने माझ्याकडे रागाने पाहिले आणि सांगितले की, मी आत्ता आणि या क्षणी माझ्या घरी जात आहे. भविष्यात मला तुझा भाऊ म्हणू नकोस. मी या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही. तुझ्या सुखासाठी मी आयुष्यभर माझ्या सुखाचा त्याग केला आणि आज तुझा नवरा मला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगत आहे. मी या घरात राहावे असे त्याला किंवा तुझ्या सासूला वाटत नाही, त्यामुळे मला बाहेर काढण्यासाठी हे दोघेही आई आणि मुलगा अशा गोष्टी बोलत आहेत. भाऊ रागाने सामान बांधू लागला म्हणून मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अंकित म्हणाला की, तुझ्या भावाला जाऊ दे, आता त्याचे इथे राहणे योग्य होणार नाही. मला अंकितकडून अशा वागण्याची अजिबात अपेक्षा नव्हती, किंबहुना मी असा विचारही केला नव्हता. तो त्याच्या आईच्या अशा मूर्खपणाला बळी पडेल ज्याला काही अर्थ नाही. एखादा भाऊ आपल्या बहिणीचे वाईट कसे करू शकतो?
त्यामुळे मला राग आला आणि मी माझ्या पतीला सांगितले की माझा भाऊ येथे नसेल तर मीही इथे राहणार नाही. तू माझ्या भावावर विश्वास ठेवू शकत नाहीस तर मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? माझा नवरा रागाने म्हणाला, ठीक आहे, मग तू पण तुझ्या भावासोबत माझे घर सोड. तू ते पाहू शकत नाही आहे तुझा भाऊ तुझ्यासोबत काय करतोय. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी माझ्या भावाला सांगितले की मी पण येते तुझ्याबरोबर. आणि मग मी थोडे सामान पॅक केले. मी माझ्या भावासोबत माझ्या आईवडिलांच्या घरी आले होते. अंकितवर माझं खूप प्रेम होतं, पण माझ्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती. तो माझ्याशी असे वागेल असे मला वाटले नव्हते. त्याने मला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आईच्या बोलण्याचा गैरफायदा घेत तो माझ्या भावाला दोष देणार नाही तर त्याचा अपमानही करेल आणि त्याला घरातून हाकलून देईल. मी भावाला मी स्वतः तुझे लग्न करून देईल आणि लवकरात लवकर तू चांगलं आयुष्य जगू शकशील असे आश्वासन दिले होते. दिवसभर घरची कामे करायची आणि संध्याकाळी मी मुलींना पाहायला बाहेर जायचे. पण आजपर्यंत मला माझ्या भावासाठी एकही परफेक्ट मुलगी सापडली नाही. मग शेवटी बऱ्याच दिवसांनी मला एक मुलगी आवडली. ती खूप चांगल्या कुटुंबातील होती आणि खूप सुंदर होती. मला पाहताच ती मुलगी आवडली आणि मी तिला माझी वहिनी बनवायचे ठरवले होते. जेव्हा मी घरी आले आणि माझ्या भावाला हे सांगितले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. पण त्याने असे काही बोलले की ऐकून मला धक्काच बसला. तो मला आता लग्न करायचे नाही असे सांगू लागला. मी रागाने माझ्या भावाला म्हणाले, तू असे का करतो आहेस? मी तुझ्यासाठी रात्रंदिवस मुलगी शोधली आहे आणि तुझ्यासाठी मी माझे घर सोडले जेणेकरून तू सुखी राहशील. तुझ्याकडे एक स्थिर घर असू शकते आणि तुला आधार देण्यासाठी कुणीतरी असू शकते. जर तू लग्न केले नाही तर तू तुझे संपूर्ण आयुष्य एकटे कसे घालवशील? भाऊ हसला आणि म्हणाला, मी एकटा नाही, आता तू पण माझ्यासोबत या घरात राहतेस. होय, आपण दोघेही आपले संपूर्ण आयुष्य असेच एकत्र घालवू. भावाचे शब्द माझ्या डोक्यावरून गेले होते. मी म्हणाले की आता मुलगी सापडली तर काय प्रॉब्लेम आहे? भाऊ म्हणू लागला की मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो तिचे आता लग्न झाले आहे. मी माझ्या आईला अनेक वेळा सांगितले होते की माझे लग्न करून दे, पण माझ्या आईने हे कधीच मान्य केले नाही आणि त्या मुलीच्या घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न करून दिलं. त्या दिवसानंतर मी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नाही. मला ती मुलगी खूप आवडत होती आणि ती पण माझ्यावर खूप प्रेम करत होती. मी तिला वचन दिले होते की मी तिच्याशी नक्की लग्न करेन. पण मी आईला सांगून कंटाळलो होतो, पण तिने कधी माझ्या लग्नाचा विचार केला नाही. आणि मी माझ्यासाठी हे तुला कधीच सांगितले नाही की तू मुलगी शोध. तूच माझ्या लग्नासाठी मुलगी शोधायला प्रयत्न करत होतीस. पण मला लग्न करायचे नाही कारण माझे प्रेम आता दुसऱ्याचे आहे. मी तिच्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. भावाचे हे बोलणे ऐकून मी त्याला आश्चर्याने विचारले की तू मला हे आधी का सांगितले नाहीस? मला वाटले काही दिवसांचीच गोष्ट आहे, म्हणूनच मी तुला माझ्या सासरच्या घरी नेले होते. मी जे बोलले ते ऐकून माझा भाऊ असा बोलला की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता की मी माझ्या भावाच्या तोंडून हे ऐकत आहे. तुमची आवडती वस्तू तुमच्या हातातून हिसकावून घेतल्यावर कसं वाटतं हे तुला सांगावं म्हणून मी तुझ्या घरी गेलो होतो, असा तो म्हणाला. मलाही अशीच समस्या होती. आईने तुझ्यासाठी माझे लग्न केले नाही. आधी तू अभ्यास करण्याचा आग्रह धरलास आणि त्यानंतर मला तुझ्यासाठी नातं मिळू शकले नाही. त्यामुळे माझे जीवन निघत गेले आणि मी त्या मुलीला पुन्हा पुन्हा आश्वासन देत राहिलो की मी तिच्याशी लग्न करेन. पण मग एक दिवस मी हार मानली आणि तिचा विश्वासघात केला. तिच्या नजरेत मी फसवा झालो. तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे लावले. मी माझे प्रेम गमावले होते. मी माझे प्रेम गमावले आणि नंतर तुला अंकितसह निरोप दिला. तुम्ही दोघंही चांगलं आयुष्य जगण्यात बिझी होता आणि माझ्या फिलिंगचा कोणी विचार केला नाही. जेव्हा आई हे जग सोडून गेली तेव्हा मी पूर्णपणे एकटा पडलो. माझे लग्न होईपर्यंत माझी जबाबदारी पार पाडण्याचे वचन तू दिले होतेस. माझ्यासाठी तू आयुष्यभर स्वतःचा त्याग करू शकली नाहीस, पण तुझ्यामुळे मी माझे संपूर्ण आयुष्य अर्पण केले. तुझ्या आणि आईसाठी सर्व काही ऐकले, तुझा प्रत्येक आनंद पूर्ण केला. म्हणूनच मी ठरवलं होतं की मी तुला आणि अंकितला एकत्र राहू देणार नाही. तुझ्या सासूबाईंनी जे सांगितले ते बरोबर होते. मी तुम्हा दोघांना दुधात मिसळून औषध देत होतो. या औषधाने तू कधीच आई होऊ शकणार नाहीस आणि तुझा नवरा तुला सोडून दुसरं लग्न करेल. पण तुझ्या सासूबाईंनी मला पाहिलं आणि माझं काम सोपं झालं. तिनेच तुला कायमच्या घरातून हकलून दिले. आता तू पण माझ्याबरोबर आयुष्य इथेच घालवशील, जेणेकरून माझ्यावर किती अत्याचार झाले हे तुलाही कळेल. भावाचे ऐकून मला असे वाटले की माझ्या शरीरातून आत्मा निघून जात आहे. माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मला माझ्या भावाकडून ही अपेक्षा नव्हती. तो मला एवढा कसा फसवू शकतो? शेवटी माझी चूक नसली तरी मी त्याची बहीण होते. मला त्याची नेहमी काळजी वाटायची. माझा विश्वास होता की माझ्या आईने माझ्यासाठी माझ्या भावाचा आनंद हिरावला होता, पण तो माझ्या आईचा निर्णय होता, त्यात माझाही दोष नव्हता. मग मला याची शिक्षा का मिळाली? ते मला मूल होऊ नये म्हणून कोणती औषध देत होते देव जाणो. आणि तो रात्री माझ्या खोलीत यायचा आणि आम्हाला पाहायचा हे ऐकून मला खूप लाज वाटली. मी रडत रडत भावाला सांगितले की मी तुझे हे घर सोडत आहे. मला माहीत नव्हते की तू मला माझ्या आईची शिक्षा देशील. भाऊ गप्प बसला. मी माझे सामान उचलले आणि माझ्या सासरच्या घरी गेले. त्या दिवशी मी खूप रडले, तर मलाही माझ्या नशिबाबाबत वाईट वाटत होते. त्याच्याबरोबर बरेच काही चुकले. मला पाहून माझे पती खूप आनंदी झाले आणि आपले प्रेम व्यक्त करू लागले.
मी अंकितला माझ्या भावाविषयी सत्य सांगितले नाही किंवा तो आम्हाला प्यायला देण्यासाठी दुधात काय मिसळत होता हेही सांगितले नाही. मला हे नको होते की या प्रकरणामुळे माझ्या भावाबद्दल माझ्या पतीचा आदर कमी होऊ शकतो, कारण जर त्याला हे सत्य कळाले तर तो माझ्या भावाचा आणखी तिरस्कार करू लागेल. माझा भाऊ कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता आणि मी त्याच्याशी सर्व संपर्क संपवला. मी खूप दुःखी होते कारण माझ्या भावाने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. परंतु देवाचे आभार मानते की माझ्या पतीने प्रेमाने माझे उजाड आयुष्य पुन्हा सजवले. मी भावाशी सर्व संबंध संपवले आणि भावानेही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो दुसऱ्या शहरात गेला आहे. मी याबद्दल आनंदी आहे कारण आता मला त्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण तो तिथे एकटा नाही, त्याच्यासोबत अनेक लोक राहतात. आता मला फक्त माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझ्या पतीसोबत माझे आयुष्य खूप चांगले चालले आहे. आता माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत, पण आजपर्यंत मी माझ्या भावाची कोणतीही बातमी ठेवली नाही. त्याच्यात काहीतरी चूक होती हे खरे, पण त्याने माझ्याशी असे वागायला नको होते, कारण त्यांच्याबद्दल मी कधीच वाईट विचार केला नाही. आजही माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होतो. मला अजूनही मुलाची आस आहे. माझ्या भावाने मला आयुष्यभराचे दुःख दिले आहे. मी त्यांना कधीच माफ करणार नाही. पण माझ्या पतीने याबद्दल माझ्याकडे कधीही तक्रार केली नाही, कारण त्यांना वाटते की मूल होणे ही देवाची देणगी आहे. जेव्हा देव आपल्याला पालक बनवेल तेव्हा आपण बनू. देव कोणालाही निराश करत नाही. माझा नवरा खूप चांगला आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतो, पण मी रोज देवाला प्रार्थना करते की त्याने माझी ओटी भरावी. आणि देवाच्या लीलेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याला हवे असल्यास तो काहीही करू शकतो. तुम्हीही माझ्यासाठी प्रार्थना करा, एवढेच म्हणेन. मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.